चला रोलेगा सुधीर भाऊ, दोन दिवस राज्यात एक विषय चर्चेला आहे, त्र्यंबकेश्वरच्या विषयावरून जोरदार चर्चा होते. तुम्हाला वाटतं का की राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय? गृहमंत्री सुद्धा तसंच म्हटले, आणि नेमकं तुम्ही मंत्री आहात, कॅबिनेट मंत्री, काय राज्यातल्या लॉ अँड ऑर्डरचं स्टेटस काय आहे? काही ठिकाणी दंगे भडकवण्याचा प्रयत्न होतो आहे अशी गृह विभागाकडे माहिती आहे. आपण ही पुण्यात मागे बघितलं असेल, एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा त्यांचे कॉल रेकॉर्डिंग झालं तेव्हा त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी पुण्यामध्ये दंगे भडकावा असं सांगितलं होतं. आपल्याला कदाचित पुण्याची ती घटना आठवत असेल. तर असे काही राजकीय पक्ष आहे ज्याचं नाव मी घेणं योग्य नाही, गृह विभाग तपास करेल, पण असे राजकीय पक्ष दंगे भडकवून चांगल्या कामातून सत्तेत यावं या भावनेतून कार्य करत नाही. धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करायचा, आणि पालघरच्या संतांची जेव्हा हत्या झाली तेव्हा आपण बघितलं काय स्टेटमेंट होते त्यांचे. काही लोक आतंकवाद्याचं एन्काउंटर झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात त्यांचा कुटुंबातला कोणी सदस्य त्या एन्काउंटरमध्ये गेलं असं डोळ्यात पाणी आणून ते जेव्हा रडतात तेव्हा लक्षात येतं की या राज्यात आणि देशात काही राजकीय पक्ष हे अशा पद्धतीने दंगे भडकवून सत्तेचा मार्ग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्र्यंबकेश्वर मधले जे लोक आहेत ते मुंबईत आलेले आहेत. संजय राऊत म्हणतात की जेपी नड्डाने मुंबईत गुणगुण करू नये म्हणतात. काल मुंबईत होते, आज कोण? संजय राऊत हे अजित दादा म्हणाले. आज अशा पद्धतीने महाराष्ट्र विचारणार आहे, जेपी नड्डा कुठं, हे कुठं? नितेश राणे उत्तर देतो, त्यांच्या प्रश्नाला यांनी उत्तर द्यावं. दोघांची आम्ही जोडी केली आहे, संजय राऊत, नितेश राणे. त्यांनी नितेश राणेंना या संदर्भात जास्तीची माहिती विचारावी. नितेश राणे योग्य पद्धतीने त्यांना पूर्ण माहिती देईल. नाही, जशी व्यवस्था, जसं राजकारणामध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित कराल उत्तर तसंच देईल. सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशाच पद्धतीने लोक प्रश्न विचारणारे हे मूळचे आहेत का? शिवसेनेमध्ये आदरणीय सुभाष देसाई काही प्रश्न उपस्थित करतायत? या शिवसेनेमध्ये मूळचे जे शिवसैनिक आहे मनोहर जोशी सर ते प्रश्न उपस्थित करतायत? प्रश्न कोण उपस्थित करताय जे बाहेरून आले? तर मग जशा पद्धतीचा प्रश्न तशीच उत्तर त्याची जोडी आहे. याच्यामध्ये काही आश्चर्य व्यक्त होणे किंवा मनात काही शंका निर्माण करण्याचं काही कारण नाही. सुधीर भाऊ, त्र्यंबकेश्वरला ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत, SIT फॉर्म करण्यात आली, त्यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. ते असं म्हटलेत की आम्हाला वाईट वाटतं, अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे, आमच्या आजोबांपासून संदल निघाली की धूप दाखवायची पद्धत होती, मात्र त्याचं ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं किंवा आम्ही मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला जातोय असं सांगितलं जातंय, त्यामुळे आता ही प्रथाच बंद करावी अशा निर्णयापर्यंत आम्ही आलोय असं ते जे मुस्लिम समाजाचे संदल काढणारे लोक आहेत जे धूप दाखवत होते त्यांचं म्हणणं आहे. योग्य वाटतं का की सोशल असं आहे? याची पूर्ण चौकशी केल्यानंतरच निष्कर्षाप्रत पोहोचलं पाहिजे की या अगोदर कोणत्या कोणत्या वर्षी धूप दाखवली गेली, ही परंपरा किती वर्षापासून आहे, ही 500 वर्षाच्या जुनी परंपरा आहे की या 5-6 वर्षात झाली आहे, हे सर्वच अभ्यासावं लागेल ना. याच्यावर तुम्हालाही माहीत नाही आणि मगाही माहिती नाही. अन्यथा 2-3 वर्षापूर्वी परंपरा सुरू करण्याचा जर कोणी संकल्प प्रयत्न केला असेल तर मग हे गंभीर आहे. हे 500 वर्षापूर्वीची परंपरा आहे का हे तपासलं पाहिजे. तुम्ही सुद्धा असं जाऊन या, आपण एखाद्या मस्जिद मध्ये दर्ग्यावर तुम्ही भगवे कपडे, भगवे बेडशीट, भगवे त्याच्यावरच्या टाकायच्या एकदा शॉल घेऊन जा, म्हणजे मग तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आले, त्यांना
असा आहे, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याचं उत्तर हे आमचं केंद्रीय नेतृत्वच देऊ शकतं. आम्हाला प्रश्न विचारून याच्या उत्तराचा शोध घेऊ नका. या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्व योग्य क्षणी योग्य निर्णय करेल. आगामी महानगरपालिका निवडणुका ऑक्टोबर मध्ये लागण्याची शक्यता अशा पद्धतीने वर्तवते काय? कोर्ट करणार हे तर कोणाच्या हाती नाही आहे. कोर्टामध्ये केस आहे ते बरं होईल, पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माननीय एकनाथ शिंदेची आम्ही उद्याच्याही निवडणुकीसाठी तयार आहोत. कारण आम्ही काम करतो वर्षभर, आम्ही भावनेवर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही मुंबईमध्ये बघितलं, मुंबई बदलत आहे, नागपूरमध्ये गेलात तर नागपूर बदलत आहे. अनेक ठिकाणी आम्ही विकासाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाणार आहोत आणि त्यासाठी आजही निवडणूक झाली तर आम्ही उद्या तयार आहोत. ऑक्टोबरची वाट पाहायची गरज नाही, फक्त सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये निर्देश देण्याची आवश्यकता.